बैलगाडी शर्तींबाबत राज्य सरकारची भूमिका या शर्ती सुरू झाल्या पाहिजेत अशीच आहे मात्र न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन करता येत नाही दुसरीकडे बैलगाडा शर्तीबाबत काही जण स्टंटबाजी करत आहेत गेल्या पाच वर्षात त्यांचाच सरकार होता आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे पण जनतेची दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते न्यायालयीन कायदा केलेला आहे कायदा मोडण्याचे काम जर कुणी करत असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल केसेस दाखल केल्या जातील अशी अत्यंत स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी बैलगाडा शर्तींबाबतच्या प्रश्नावरून मांडली स्पर्धा आम्हालाही घेता येतात पण आता जर कायदा केलेला असेल तर राज्य सरकार म्हणून आमच्यासह इतर कोणीही कायदा मोडता कामा नये दुसरीकडे बैल हा पाळीव प्राणी म्हणून गणला जायला हवा होता दुर्दैवाने तो वनप्राणी म्हणून गणला गेला आहे त्यामुळे अधिक अडचणी निर्माण झाल्या आहेत हा प्रश्न केंद्राच्या अखेरतेतील आहे त्याचा पाठपुरावा डॉक्टर अमोल कोल्हे व इतर खासदारही करत आहेत असंही अजितदादा यांनी सांगितले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ